तो काही गुजगोष्टी करताना पाहायला मिळत आहेत. आता युतीबाबत दोघं काय नेमकं वक्तव्य करणार, काय बोलणार, ह्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री युती होण्या अगोदर युती संदर्भात खरं तर गेले अनेक दिवस चर्चा सुरू आहे आणि हे कुठे घोडं अडलेलं आहे ह्याच्यावरती काही वक्तव्य करणार का. अमित शाह यांनी भेट घेतली होती उद्धव ठाकरे यांची, त्यावरती काही उद्धव ठाकरे टोला मारणार का, ह्या सगळ्याकडे आज खरं तर लक्ष लागलेलं आहे. कारण की युती होण्यापूर्वी, युती संदर्भात जागा वाटप संदर्भात चर्चा होण्यापूर्वी किंवा हे जाहीर होण्यापूर्वी हे दोघंही मंचावरती एकत्र आलेले आहेत. आता दोघं नेमकं काय बोलणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून केवळ युतीबद्दल चर्चा होत होती, युती होणार असं दोघंही सांगत होते, मात्र अजूनही युतीबद्दलचा ठोस असा निर्णय किंवा त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालेलं नाही आहे. आणि त्यापूर्वीच हे दोघंही मंचावर आलेले आहेत, त्यामुळे एक वेगळ्याच दृष्टिकोनातून ह्या व्यासपीठाकडे बघितलं जात आहे. खरं तर अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त हे दोघंही एकाच व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि आत्ता आपण हे बघतोय ही दृश्य थेट नवी मुंबईतली, आणि एकनाथ शिंदे देखील त्यांच्यासोबत आहेत. आज मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे हे एकाच व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि या हे दोघंही युती होण्यापूर्वी, जागा वाटप होण्यापूर्वी एकत्र आल्यामुळे या चर्चेला अजूनच उधाण आलेलं आहे. मगाशी आधी खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले होते या व्यासपीठावर, मात्र उद्धव ठाकरे यांना येण्यासाठी खरं तर प्रतीक्षा करावी लागली. कारण की बराच वेळ झाला उद्धव ठाकरे आले नाहीत, त्यामुळे अजूनच चर्चेला उधाण आलं होतं. कारण की उद्धव ठाकरे का नाही पोहोचत आहेत, का त्यांना उशीर होतोय, का ते येणारच नाहीत, अशी चर्चा देखील ह्या ठिकाणी ऐकायला मिळत होती. कारण की आपण पाहिलं तर अमित शाह हे मुंबईत आले होते, मात्र त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेणं देखील टाळलं. त्याचबरोबर त्यांनी जे भाषण दिलं होतं त्यावेळी देखील उद्धव ठाकरे यांचा उल्लेखही त्यांनी केला नव्हता. युती संदर्भात त्यांनी उल्लेख देखील केला नव्हता, केवळ अनुच्छेद 370 यावरतीच ही निवडणूक लढवली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. आणि आपण ह्याच संदर्भात एकूण चर्चा करणार आहोत आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याशी. कपिल, आता उद्धव ठाकरे तर ह्या व्यासपीठावरती हजर झालेले आहेत, ते आलेले आहेत, एकूणच कार्यकर्त्यांमध्ये आता काय चर्चा, युती होणार की नाही याबद्दल हे दोघं काय बोलणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या. नक्कीच उद्धव ठाकरेंचं आगमन झालेलं आहे स्टेजवरती आणि अजून तरी युती आहे, अजून तरी युती साबूत आहे असं चित्र समोर येत आहे. कारण की ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंनी एंट्री केली आणि नंतर ते त्यांनी हात मिळवला मुख्यमंत्र्यांना, त्यांच्या काळात काहीतरी खूप फुटले, त्यांनी दोघंही हसले, म्हणजे एकंदरीत युती आहे असं चित्र सध्या ते समोर येत आहे. ज्या प्रकारे दोघंही बोलतात एकमेकांशी, दोघंही चर्चा करतात एकमेकांशी, त्या अनुषंगाने काही अलबेल झाले नाहीये आणि काही दुरावा निर्माण झाला नाहीये. दोघंही एकमेकांशी चांगलं बोलत आहेत, त्यामुळे युती अजूनपर्यंत तरी आहे, घोषणा बाकी आहे. परंतु जे कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं होतं आज उद्धव ठाकरे येतात की नाही त्या प्रश्नावरती पूर्णविराम लागलेला आहे आणि उद्धव ठाकरेंनी स्टेज गाठलेला आहे. दोघं एकमेकांच्या बाजूला बसून गप्पा मारतायत. ह्या जो माथळी मेळावा आहे यासाठी ते आलेले आहेत आणि ह्या पूर्ण कार्यक्रमाकडे सर्व लक्ष होतं आणि युतीचं काय होतं याकडे लक्ष लागलेलं आहे. आता जेव्हा भाषण होतील त्या भाषणामधनं काय निघतं हेही पाहण्यासारखे असणार आहेत. दोन मुद्दे खूप महत्वाचे असणार आहेत, एक तर युती आणि दुसरं शरद पवारांवरती काय बोलतात का मुख्यमंत्री किंवा उद्धव ठाकरे, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. बरोबर, अगदी कपिल. मात्र जेव्हा उद्धव ठाकरे बद्दल अमित शाह यांनी एकही उच्चार केला नव्हता जेव्हा ते मुंबईत आले होते, तेव्हा त्याचबरोबर उद्धव ठाकरेंची भेटही घेतली नव्हती अमित शहांनी, त्यामुळे कुठेतरी उद्धव ठाकरे नाराज आहेत का असा एक सूर खरं तर ह्या व्यासपीठावरती हजर राहण्यापूर्वी उमटत होता. आता कार्यकर्त्यांमध्ये हा नाराजीचा सूर तर दिसत नाहीये, कारण की एकूणच आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे गप्पा गोष्टी करताना पाहायला मिळतात, एक त्यांच्यामध्ये एक चांगला सहकार्याची भावना पाहायला मिळते, त्यामुळे युती होणार हे नक्की वाटतंय. सध्या तरी सध्या जे वातावरण आहे स्टेजवरचं किंवा ज्या प्रकारे दोघे एकमेकांशी बोलतात ते पाहता युती अजून तरी साबूत आहे असंच आपण म्हणू शकतो. परंतु घोषणा मात्र अजून अधिकृत झालेली नाहीये आणि ज्या प्रकारे भाषणामध्ये काही बोलतात का, काही कानपिस्ते मिळतात का, किंवा दोघांना दोघं एकमेकांबद्दल काय बोलतात का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. या दोघांच्या भाषणाचं काय रोष असणार आहेत, त्यातून काय निघतं, यातून एक युती आहे की नाही किंवा कधी घोषणा होईल हे कदाचित आपल्याला कळू शकतं. त्यामुळे ही जी दोन भाषणं होणार आहेत ते दोन
आहेत. अमित शहा उद्धव ठाकरेंना भेटले नाही की त्यांनी एक शब्दही काढला नाही, त्यामुळे चर्चा सुरू होती तर युती फुटली म्हणून. परंतु आजचा जो मेळावा जो कार्यक्रम लागला त्याच्यानंतर सर्वांचं लक्ष या मेळाव्याकडे होतं का दोघं एकत्र पहिल्यांदा स्टेजवर ते दोघं एकत्र येतात की नाही, आणि आता दोघं एकत्र आलेले आहेत तर त्यामुळे आता भाषणात काय बोलतात त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आणि भाषणामध्ये काय बोलतात ह्याच्याकडे तर लक्ष लागलेलं आहे, एकमेकांवरती टोलेबाजी करतात का ह्याकडे देखील लक्ष लागलेलं आहे. त्याचबरोबर शरद पवारांसंदर्भात मुख्यमंत्री काय प्रतिक्रिया देतात, काय बोलणार, ईडी ने ज्या पद्धतीने त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेत त्या संदर्भात मुख्यमंत्री काय बोलणार आहेत, तसंच कसं आवाहन एकूणच या निवडणुकांच्या निमित्तानं मुख्यमंत्री करणार आहेत, कारण की आपण पाहिलं तर अजूनही युतीचं जे भिजत घोंगडं पडलेलंच आहे, अजूनही त्यासंदर्भात कुठलीच शिक्कामोर्तब झालेलं नाही. एकीकडे चंद्रकांत पाटील म्हणतात की लवकरच युती होईल, त्याची घोषणा होईल, तर दुसरीकडे संजय राऊत म्हणतात की हा फाळणीपेक्षाही गंभीर विषय आहे, अशा पद्धतीची वक्तव्य आपण ऐकतोय गेल्या अनेक दिवसांपासून. आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे दोघं काय बोलणार ह्याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. एकूणच उद्धव ठाकरे यांची बॉडी लँग्वेज कशी होती ते आले त्यावेळी? नक्कीच सर्वांच्या नजरा उद्धव ठाकरेंच्या आगमनाकडे लागल्या होत्या, कारण की उद्धव ठाकरे जर आले नसते तर त्यांचे चित्र वेगळं असतं. परंतु उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने आले आणि ज्या पद्धतीने सर्वांनी उठून त्याचं स्वागत केलेलं आहे, मुख्यमंत्री सुद्धा उठले, त्यांना पहिले चेकन केलं, त्याच्यानंतर ते त्याचे जवळ जाऊन बसले, काही कानामध्ये कुटपुटले. मुख्यमंत्री असले उद्धव ठाकरे असले ते काही वेळ ते दोघं एकमेकांशी बोलले चांगले, आणि त्यांच्या बॉडी लँग्वेज मधून हेच वाटतंय का युती आता तरी साबूत आहे. घोषणा बाकी असली तरी युतीमध्ये काही रेलचेल झालं नाहीये किंवा युतीमध्ये काही दुरावा निर्माण झालेला नाहीये. काही जागा वाटपावरनं विषय असेल, परंतु तो लवकर सुटेल असं ह्या पूर्ण वातावरण दिसतंय. एकंदरीतच आता भाषणामध्ये काय रोष येतोय, भाषणामध्ये एकमेकांवरती काही बोललं जातं का हे पाहणं योग्य ठरणार आहे. परंतु घोषणा झाली नसल्यामुळे अजूनही कार्यकर्ते मात्र जरा संभ्रम पाहत आहे. बरोबर आहे, अर्थात घोषणा न झाल्यामुळेच कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी संभ्रमाचं वातावरण आहे, कारण की जागा वाटप जोपर्यंत होत नाही नेमकं काय होणार आहे ह्यामुळे कार्यकर्ते कुठेतरी अडकून बसलेले आहेत. तर तिथे नारायण राणे यांचा देखील अजूनही कुठल्याही प्रकार नारायण राणेंचं काय होणार ह्याबद्दलही खरं तर सगळ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. ह्याबद्दलही खरं तर मुख्यमंत्री काय बोलणार ह्याविषयी देखील उत्सुकता आहे. नक्कीच तो महत्वाचा विषय असणार आहे, युतीतला खूप महत्वाचा विषय आहे. नारायण राणेंचा प्रवेश हा एक महत्वाचा विषय आहे, त्याचवर काही जागा वाटपामध्येही तिढा सुटलेला नाही. या दोन विषयावरती युती अजून अडकून पडलेली आहे, आणि हे दोन महत्वाच्या विषयावरती मुख्यमंत्री आज काय बोलतात का, उद्धव ठाकरे काय टोळा देतात का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आज तुम्ही बघू शकता स्टेजवरती गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही एकत्र आलेत, म्हणजे हे खूप महत्वाचं असणार आहे ठाण्याच्या राजकारणासाठी. म्हणजे ठाण्याच्या राजकारणासाठी युतीचा प्रश्न खूप महत्वाचा असणार आहे. 24 आमदार आहेत ठाणे आणि पालघर मिळून, त्यामुळे युती कशी होते, कधी घोषणा होते आणि नक्की काय होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मुख्यमंत्री काय बोलतायत, उद्धव ठाकरे काय बोलतायत, सध्या तरी बॉडी लँग्वेज वरून युती साबूत आहे हेच कळतंय. परंतु नारायण राणेचा प्रश्न आहे, त्याचबरोबर काही जागा वाटपाचा प्रश्न आहे, हा तिढा सुटतो का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अगदी, त्याचबरोबर गणेश नाईकांनी राष्ट्रवादी सोडून जेव्हा भाजपात प्रवेश केला त्यानंतरचा हा एकत्र असा हा मेळावा आहे भाजपाचा, तर म्हणजे भाजपाला बोलवण्यात आलेला आहे. तर एकूणच गणेश नाईक ह्या संदर्भात काही त्यांच्याशी बोलणं झालंय का तुमचं? नक्कीच गणेश नाईकांशी जेव्हा बोलणं झालं होतं किंवा ते नाईक परिवाराशी बोलणं झालं तेव्हा आता आम्ही युतीमध्ये आहोत, युतीचं काम करणार आहोत, सरळ सरळ जेव्हा आदेश येतील त्या प्रकारे आम्ही काम करू असं त्यांनी सांगितलेलं आहे. सध्या तरी गणेश नाईक हे युतीचं काम करण्याच्या विचारात दिसत आहेत. आता एकंदरीत युती होते की नाही होत याच्यावर सर्व अवलंबून असणार आहे. जर युती नाही झाली तर मग गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे ही मोठी लढाई ठाण्यात बघायला मिळणार आहे, आणि खरंच मग शिंदे विरुद्ध नाईक हा सामना रंगणार आहे, आणि यातून मग मोठा संघर्ष निर्माण होईल पूर्ण निवडणुकीमध्ये. आणि निवडणुकीचे निकाल किंवा निवडणुकीचे जे वारे आहेत ते वेगळ्या दिशेने वाटतील. म्हणजे गणित बदलू शकतात? नक्कीच गणित बदलू शकतात, कारण की हा मोठा निर्णय आहे युतीचा. कारण की जर युती झाली नाही तर अनेक ठिकाणी सेनेला फटका होऊ शकतो, भाजपालाही फटका होऊ शकतो आणि अनेक ठिकाणी त्यांचा फायदाही होऊ शकतो. परंतु युतीच्या राजकारणावरतीच काही गणित अवलंबून आहेत. काही नावं डिक्लेअर करायचे सेनेला, काही नवीन नावं द्यायची आहेत, काही पत्ते कापायचे आहेत. त्यामुळे युती होते की नाही होते यावर सर्वांचं गणित अवलंबून आहेत. काही आमदारांना युती पाहिजे तर काही आमदारांना युती नकोय, काही इच्छुकांना युती नकोय, अशा काही गोष्टी ठाण्यात आहेत.
त्यामुळे एकंदरीतच युती वरती ठाण्याचं मोठं राजकारण अवलंबून आहे. अगदी आता अर्थात आपण ठाण्याचा जर विचार केला तर कशा पद्धतीचे ठाणेकरांमध्ये भावना आहे युती संदर्भात, तुमचं काही कार्यकर्त्यांशी त्याचबरोबर ठाणेकरांशी या संदर्भात काही चर्चा झाली आहे का, आणि एकूणच कशा पद्धतीनं ते या निवडणुकीकडे पाहतायत? नक्कीच कार्यकर्ते म्हणजे दोन्ही कार्यकर्ते असतील, भाजपाचे कार्यकर्ते असतील किंवा शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, त्यांनी एकला चलोचा नारा लावलेला आहे. आम्ही दोन्ही बाजून तयार आहोत, युती झाली तरी तयार आहोत, युती नाही झाली तरी तयार आहोत. कारण की इच्छुकांची गर्दी खूप वाढलेली आहे युतीमध्ये, किंवा शिवसेनेमध्ये असतील किंवा भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी वाढलेली आहे. त्यामुळे त्यांचं इच्छुक जे आहे त्यांचं असं म्हणणं की युती नाही झाली तर बरं आहे, म्हणजे आम्हाला चान्स मिळेल, आमच्या नवीन चेहऱ्याला चान्स मिळेल. परंतु काही जे स्थानिक आमदार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा युती झाली पाहिजे, कारण युती झाली तर नक्कीच भाजपाची मदत त्यांना होईल आणि त्यांचा विजय निश्चित होणार आहे. जर युती नाही झाली तर अनेक ठिकाणी सेनेलाही खूप मोठ्या प्रमाणात भारी जाऊ शकतं आणि भाजपालाही मोठ्या प्रमाणात भारी पडू शकतं, कारण की मतांचं विभाजन होणार आहे आणि मतांचं विभाजनाचा फटका दोघांनाही बसू शकतो. एकंदरीतच इथे एक जागा महत्वाची आहे राष्ट्रवादाची, ती म्हणजे कळवा मुंब्रा, आणि कळवा मुंब्रातनं गणेश नाईक उतरतात का असाही प्रश्न समोर येत होता. आणि जर युती नाही झाली तर तिथेही मोठ्या प्रमाणात फटका होऊ शकतो, भिवंडीमध्ये मोठ्या प्रमाणात फटका होऊ शकतो युती नाही झाली तर. त्यामुळे एकंदरीतच युती झाली तर दोघांचाही फायदा आहे. बरोबर. मात्र जेव्हा ह्या आधी देखील खरं तर युती संदर्भात लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी चर्चा होत होती, ह्या सगळ्या सारख्या वारंवार युती संदर्भात चर्चा होत असतात, म्हणजे निवडणुका आल्या की युती होणार की नाही ही महत्वाची एक चर्चा असते प्रत्येक माध्यमांमध्ये. तर अशा वेळेस उद्धव ठाकरे, म्हणजे शिवसेना म्हणतं 50-50% फॉर्म्युला आधीच ठरला होता आणि आता भाजप म्हणतंय असा काही फॉर्म्युला नाहीये, आम्हाला ही आम्ही एवढ्या जागा तुम्हाला देऊ शकतो आणि एवढ्या जागा तुम्हाला मिळू शकतात, एवढ्या जागा मित्रपक्षांना मिळू शकतात, अशा पद्धतीचं सध्या चर्चा सुरू असते. मग ह्यावरती का शिक्कामोर्तब व्हायला एवढा वेळ लागतो, का दोघांमध्ये सहमती होत नाहीये? नक्कीच नक्कीच काही मुद्दे आहेत. आता 122-126 पर्यंत जागा शिवसेना सोडतात अशी सूत्रांची माहिती समोर येते, परंतु अजून काही जागांवरती चर्चा सुरू आहे, काही जागा आता बदली करायच्या आहेत त्याच्यावर चर्चा सुरू आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नारायण राणे ह्या गोष्टीवरती चर्चा व्हायची आहे. नारायण राणेला एंट्री भाजपा देते का आणि त्याला सहमती मिळते का शिवसेनेकडनं, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. अशा अनेक मुद्द्यांवरती शिवसेना आणि भाजपाची युती आहे, त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. काही जागा वाटप आहेत, ठाण्याची काही जागा आहेत त्या शिवसेनेने मागितलेल्या आहेत, काही नवी मुंबईच्या जागा आहेत त्या भाजपाने मागितलेल्या आहेत. त्या सर्व अदलाबदलीचं जे राजकारण आहे किंवा अदलाबदलीची जी चर्चा सुरू आहे त्याच्यावर त्याचा अंकुश लागले नाही, त्याचा विचारपूस सुरू आहे. आणि त्याच्याबरोबर नारायण राणे हा खूप महत्वाचा मुद्दा असणार आहे. त्या सर्व मुद्द्यावरती जेव्हा चर्चा होईल तेव्हा त्यावेळी युतीची घोषणा होईल किंवा युती तुटली अशी घोषणा होऊ शकते. अगदी अगदी. कपिल, तू आपण ह्या संदर्भातल्या बातमीवरती राहणारच आहोत, नेमकं आता मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे काय बोलणार ह्याकडे सगळ्यांच्याच नजरा असणार आहेत. ह्या संदर्भातले ताजे तपशील आम्ही तुमच्याकडून वारंवार जाणून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद. मात्र आता मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे युती संदर्भात काय बोलणार, मुख्यमंत्री शरद पवारांवरती आणि अजित पवारांवरती जे गुन्हे दाखल झाले आहेत त्यावरती नेमकं काय भाष्य करणार, त्याचबरोबर नारायण राणे हे आता भाजपात सहभागी होणार की नाही ते त्याबद्दल काय वक्तव्य करणार, या सगळीकडे या सगळ्या संदर्भात आपण खरंतर माहिती जाणून घेणारच आहोत एकूणच. आणि उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री काय बोलणार ह्या सगळ्याचा तपशील आम्ही तुमच्यापर्यंत आणणार आहोत. पण वळूया आता पुढच्या बातमीकडे.